नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी भुसाळ येथील श्रीमती पककोटेच्या महिला महाविद्यालयात राज्यशास्त्राची प्राध्यापिका म्हणून कार्य करत आहेत सध्या होऊ घातलेल्या बहुपर्यायी प्रश्नांच्या संदर्भात भारतीय संविधानावरील काही प्रश्न आपण यापूर्वीच्या नऊ भागामध्ये बघितलेले आहेत एकशे पस्तीस प्रश्न आपण नऊ भागात बघितले आजचा हा दहावा भाग या दहाव्या भागामध्ये मूलभूत हक्क आणि त्याचबरोबर मूलभूत कर्तव्यांच्या संदर्भातल्या प्रश्नांचा विचार आपण करणार आहोत मित्रांनो हक्क आणि कर्तव्य अशा दोन्ही प्रश्नांवर आधारित हा भाग आहे प्रश्न क्रमांक एकशे छत्तीस बघा भारतीय राज्यघटनेच्या कलम बत्तीस नुसार नागरिकांना आपल्या मूलभूत अधिकारांच्या संरक्षणासाठी किती प्रकारचे अर्ज करण्याचे अधिकार प्राप्त झाले म्हणजे प्रश्न काय आहे किती प्रकारचा अर्ज व्यक्ती करू शकते कशासाठी आपल्या मूलभूत अधिकारांच्या संरक्षणासाठी म्हणजे अकॉर्डिंग टू आर्टिकल थर्टी टू ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन हाऊ मेनी राईट्स टू सिटीजन हॅव टू अप्लाय फॉर प्रोटेक्शन ऑफ देअर फंडामेंटल राईट्स मित्रांनो आपण कलम बत्तीसनुसार किती प्रकारचे अर्ज करू शकतो ए चार बी पाच सी दोन डी सात किती बरोबर आहे पाच प्रकारचे अर्ज आपल्याला करण्याचा अधिकार आहे म्हणून उत्तर येणार बी ओके यानंतरचा प्रश्न प्रश्न बघा बघा क्रमांक कोणते अर्ज व्यक्ती आपल्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी न्यायालयात करू शकतात यामध्ये म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग ऍप्लिकेशन्स कॅन अ पर्सन मेक टू अ कोर्ट टू प्रोटेक्ट देअर फंडामेंटल राईट्स आपण यापूर्वी बघितलंय की पाच प्रकारचे अर्ज व्यक्ती न्यायालयात करू शकते कलम बत्तीसनुसार नुसार ते पाच अर्ज कोणते आहेत है ना मूलभूत हक्कांच्या संरक्षणासंबंधी असा हा प्रश्न आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए बघा बंदी प्रत्यक्षीकरण त्यानंतर बी मध्ये परमा म्हणजे इथे आपण पाहतो बंदी प्रत्यक्षीकरण परमादेश अधिकार पृचछा आणि उत्प्रेक्षण बी मध्ये बघा बंदी प्रत्यक्षीकरण जनादेश जनादेश नाही आहे ओके ठीक आहे अधिकार पृच्छा प्रतिषेध आणि उत्प्रेक्षण त्यामुळे हे उत्तर येणार नाही आता इथे उघड प्रत्यक्षीकरण हा शब्दच नाही म्हणजे बंदी प्रत्यक्षीकरण ओके इथे परमादेश आहे जनपृच्छा आहे का नाही म्हणजे अधिकारपृच्छा म्हणजे हे नाही त्यामुळे वरील सर्वचा प्रश्न येत नाही उत्तर काय येणार आहे ए ज्याच्यामध्ये आपण पाहतो हे पाच प्रकारचे अर्ज आपण न्यायालयात करू शकतो एक बंदी प्रत्यक्षीकरण परमादेश अधिकार पृच्छा प्रतिषेध आणि उत्प्रेक्षण ओके प्रश्न क्रमांक एकशे अडोतीस बघा टिंबटिंब यानुसार अटक केलेल्या व्यक्तीस चोवीस तासाच्या आत कोर्टात हजर करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे म्हणजे अकॉर्डिंग टू धिस द अरेस्टेड पर्सन हॅज बिन ऑर्डर टू अपियर इन द कोर्ट विथिन ट्वेंटी फोर आवर्स इथे लक्षात घ्या बंदी प्रत्यक्षीकरण परमादेश अधिकार पृच्छा की उत्प्रेक्षण बरोबर आहे मला बंद का करण्यात आलं या संबंधी चोवीस तासाच्या आत त्या व्यक्तीला न्यायालयासमोर हजर करणं आवश्यक असतं शब्दावर लक्षात ठेवा आहे ना बंदी का करण्यात आला म्हणून इथे एखाद्या अटक केलेल्या व्यक्तीला जर आहे ना म्हणून अटक जर झाली असेल तर बंदी प्रत्यक्षीकरण उत्तर काय येणार ए ओके यानंतरचा प्रश्न बघा एकशे एकोणचाळीस परमादेश म्हणजे काय म्हणजे राष्ट्रपतींचा आदेश आणीबाणी विषयक तरतूद निर्यातीस परमादेश म्हणतात किंवा एखादी ठराविक गोष्ट करण्यासाठी न्यायालयाने दिलेला हुकूम आहे ना परम आदेश असतो तो तो आदेश कोणाचा असतो न्यायालयाचं बरोबर आहे समजा एखाद्या व्यक्तीने सांगितलं की मी तुम्हाला हे देणार आहे आणि दिलं नाही तर अशा वेळेस ती व्यक्ती अधिकारासाठी न्यायालयात जाणार ना त्याला आहे ना आणि कोर्टाची खात्री झाली की नाही हा अधिकार द्यायचा त्या व्यक्तीने कबूल केलेला होता उदाहरणार्थ आपण एखाद्या फॅक्टरीमध्ये कामगार काम, काम करतायत त्यांना बोनस देण्याचं एखाद्या दे मालकाने ओनरने या ठिकाणी डिक्लेअर केलं आणि त्यांनी दिलं नसेल तर अशी व्यक्ती कोर्टामध्ये जाईल कोणता अर्ज करेल परमादेश आणि कोर्टाची जर खात्री पटली या okay? तर या ठिकाणी कोर्ट काय करेल एखादी ठराविक गोष्ट करण्यासाठी त्या व्यक्तीला हुकूम देईल म्हणून हा हुकूम कोणाचा आहे न्यायालयाचा आहे राष्ट्रपतीचा नाही आणि पाणी विषय की तरतूद नाही निर्यातीस परमादेश नाही म्हणून उत्तर काय डी म्हणजे परमादेश म्हणजे एखादी ठराविक गोष्ट करण्यासाठी न्यायालयाने दिलेला काय असतो हुकूम इट इज अ ऑर्डर गिव्हन बाय कोर्ट टू डू समथिंग ओके यानंतर प्रश्न क्रमांक चाळीस बघा वरिष्ठ न्यायालय कनिष्ठ न्यायालयाचे निर्णय रद्द करून है ना वरिष्ठ न्यायालय काय करतोय कनिष्ठ न्यायालयाचे निर्णय रद्द करून तो खटला आपल्याकडे हस्तांतरित करण्याचे आदेश देते यालाच काय म्हणतात असा हा प्रश्न आहे म्हणजे इथे बघा वरिष्ठ न्यायालय कनिष्ठ न्यायालयाचे निर्णय रद्द करून तो खटला आपल्याकडे हस्तांतरित करणे म्हणजे उदाहरणार्थ भुसावळच्या कोर्टमध्ये जर केस चालली असेल तर जळगाव कोर्ट म्हणेल काय म्हणणार कनिष्ठ न्यायालय तुमचा निर्णय रद्द करून तो खटला कुणाकडे पाठवायचा आहे म्हणजे भुसावळवाल्यांकडनं जळगावला जाईल तर हस्तांतरित करण्याचे आदेश देते यालाच काय म्हणतात पर्याय बघा ए परमादेश बी अधिकार पृच्छा ती तीन मध्ये सी मध्ये काय दिले उत्प्रेक्षण डी मध्ये प्रतिषेध मित्रांनो इथे त्याला उत्प्रेक्षण असं म्हणतात हे लक्षात घ्या ओके उत्प्रेक्षण म्हणजे कनिष्ठ न्यायालयांकडनं तो खटला वरिष्ठ न्यायालयाकडे हस्तांतरित केला जातो आणि न्यायालयाने जो निर्णय दिला असतो ना कनिष्ठ न्यायालयाने तो इथे रद्द केला जातो ओके यानंतरचा प्रश्न क्रमांक एक्केचाळीस बघा कोणत्या रीट द्वारे कनिष्ठ न्यायालयामध्ये एखाद्या खटल्याची सुनवाई चालू असेल आणि हा खटला वरिष्ठ न्यायालय म्हणजे न्यायालय थांबवण्याचा आदेश देते इथे वरिष्ठ न्यायालय थांबवण्याचा आदेश देते है ना बाय व्हॉट रिट विल अ केस बी हर्ड इन अ लोअर कोर्ट अँड द केस इज ऍट हायर कोर्ट असा हा प्रश्न आहे इथे लक्षात घ्या की इथे पर्याय दिला आहे परमादेश अधिकार उत्प्रेक्षण आणि प्रतिषेध मित्रांनो आपल्याला वाटलं असेल की उत्प्रेक्षण आणि प्रतिषेध या दोन्हीमध्ये कनिष्ठ न्यायालयाकडून खटला कुठे जातोय वरिष्ठ न्यायालयाकडे ओके दोघांमध्ये पण मागच्या केसमध्ये काय होतं की आपण बघितलं की उत्प्रेक्षण मध्ये खटल्याची सुनावणी त्या संदर्भात पाहतो की तुम्ही थांबून आमच्याकडे पाठवा म्हणतात आणि इथे मात्र कनिष्ठ न्याय न्यायालयामध्ये एखाद्या दे खटल्याची सुनावणी चालू असताना हा खटला वरिष्ठ न्यायालयाला थांबवण्याचा आदेश म्हणजे आहे ना वरिष्ठ न्यायालय थांबवण्याचा आदेश देते का कारण इथे जर तुम्हाला विश्वास नसेल की इथे आपल्याला योग्य न्याय मिळेल याची जर गॅरंटी नसेल तर वरिष्ठ न्यायालय कनिष्ठ न्यायालयाला हा आदेश देते आणि याला म्हणतात रेट टू प्रोहिबिशन म्हणजेच प्रतिषेध ओके यानंतरचा प्रश्न म्हणून याचं उत्तर काय येणार आहे प्रतिषेध डी ओके okay. मित्रांनो आपण मूलभूत अधिकाराच्या संदर्भात मागील भाग आठिल भाग नऊ आणि भाग दहामध्ये सहा प्रश्न असे एकूण छत्तीस प्रश्न मूलभूत अधिकाराच्या संदर्भात बघितलेले आहे यानंतर आपण मूलभूत कर्तव्याच्या संदर्भातल्या प्रश्नांचा विचार करणार आहोत म्हणजे इथे फंडामेंटल ड्युटीज ज्या आहेत ना या संदर्भात आता इथे लक्षात घ्या प्रश्न क्रमांक एकशे बेचाळीस मध्ये भारतीय राज्यघटनेच्या कितव्या भागामध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे म्हणजे हाऊ मेनी पार्ट्स ऑफ द म्हणजे विच पार्ट्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्युशन कवर बेसिक म्हणण्यापेक्षा फंडामेंटल ड्युटीज ओके इथे फंडामेंटल ड्युटीज करा पार्ट मध्ये ए मध्ये बघा भाग चार अ बी भाग तीन अ सी भाग चार ब डी भाग तीन ब कोणता भाग आहे बरोबर आहे चौथ्याच भागामध्ये जो अ पार्ट केला आहे त्याच्यामध्ये कर्तव्याचा समावेश केलेला आहे जर तुम्हाला भाग जरी उपभाग नाही विचारला नुसता भाग विचारला तर मित्रांनो लक्षात ठेवा इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा भाग चार कशाच्या संदर्भात आहे यस मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात आहे राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे आणि या मार्गदर्शक तत्वामध्येच या ठिकाणी आपण मूलभूत कर्तव्यांचा समावेश केलेला बघतो म्हणून याचा भाग चार पण यामध्ये पुढचा अविभाग जोडला आणि त्या अविभागामध्ये कर्तव्यांचा समावेश केलेला आहे म्हणून इथे भाग चार, चार अ म्हणजे पर्याय उत्तर ए येणार आहे ओके यानंतरचा प्रश्न क्रमांक एकशे त्रेचाळीस बघा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आहे ना म्हणजे विच आर्टिकल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन कंटेंट्स द फंडामेंटल ड्युटीज ओके आता इथे कोणतं कलम आहे कलम एक्कावन कलम एक्कावन अ कलम एकवीस कलम एकवीस अ एक्कावन मध्ये नाही मार्गदर्शक तत्वाचे परराष्ट्र धोरण आहे म्हणतात ओके एक्कावन्न अ मध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे एकवीस स्वातंत्र्याच्या रक्षणाचा एकवीस अ बालकांच्या शिक्षणाचा अधिकार आहे त्यामुळे हे दोन्ही पण नाही इथे कलम एक्कावन्न अ म्हणजे इथे ब बी हे उत्तर बरोबर आहे सेक्शन म्हणा किंवा आर्टिकल इथे फिफ्टी वन ए ओके यानंतरचा प्रश्न क्रमांक एकशे चौवेचाळीस बघा खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला मित्रांनो इथे लक्षात घ्या की घटना दुरुस्ती करून मूलभूत कर्तव्यांचा समावेश आपल्या भारतीय राज्यघटनेत केला म्हणजे याचा अर्थ सुरुवातीला कर्तव्यांचा समावेश होता का नाही नंतर तो समाविष्ट केला त्यासाठी घटना दुरुस्ती झाली आणि त्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्यांचा समावेश या ठिकाणी झाला मग कोणत्या समितीने ती शिफारस केली वगैरेचे प्रश्न आपण पुढे पाहू पण कोणती घटना दुरुस्ती आहे तर दुरुस्त इथे बरोबर आहे बेचाळीसावी घटनादुरुस्ती इंदिरा गांधींच्या काळात झालेला आहे आपल्याला माहिती आहे की इंदिरा गांधी पंतप्रधान असताना बेचाळीसावी घटनादुरुस्ती सगळ्यात मोठी होती आणि या मोठ्या घटनादुरुस्तीमध्ये कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला होता ते उत्तर काय आलंय बेचाळीसावी घटनादुरुस्ती पर्याय क्रमांक डी ओके यानंतरचा प्रश्न क्रमांक एकशे पंचेचाळीस बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेल्या घटनादुरुस्तीने भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला म्हणजे इन विच ऑफ द फॉलोइंग इयर्स वॉज द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इनकॉर्पोरेटेड इन टू द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे इथे आपल्याला हे बघायचं आहे की आपल्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश म्हणजे फंडामेंटल ड्युटीज आहे ना याचा समावेश इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये कोणत्या वर्षी केला मित्रांनो आत्ताच आपण बघितलं फोर्टी सेकंड अमेंडमेंट आहे ही फोर्टी सेकंड अमेंडमेंट केव्हा झाली बरोबर आहे नाईनटीन सेवन्टी सिक्समध्ये मध्ये म्हणून उत्तर काय सी यानंतरचा प्रश्न क्रमांक एकशे शेहेचाळीस बघा खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये म्हणजे इथे काय विचारलं कोणती समिती आहे ज्यांनी शिफारस केली आणि त्या शिफारशीनुसार आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला म्हणजे अकॉर्डिंग टू द रिकमेंडेशन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग कमिटी बेसिक ड्युटीज आर इन्क्लुडेड इन द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया ओके याच्यामध्ये बघा पर्याय ए सरकारी या समिती बी सरदार स्वर्णसिंग समिती सी श्रीकृष्ण समिती डी बलवंतराय मेहता समिती कोणती बरोबर आहे सरदार स्वर्णसिंग समिती ही गठीत केली होती आणि या स्वर् सरदार स्वर्णसिंग समितीने या ठिकाणी मूलभूत कर्तव्य आपल्या भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात यावे अशी शिफारस केली होती आणि त्यानुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो सर्वच्या सर्व स्वर्णसिंग समितीने सुचवलेल्या शिफारशी म्हणजे मूलभूत कर्तव्यांच्या संदर्भातल्या शिफारशी इथे जशाच्या तशा स्वीकारल्या का तर त्याचं उत्तर नाही त्याच्यामध्ये काही बदल केला आणि त्यानुसार ही स सरदार स्वर्णसिंग समितीच्या शिफारशी या ठिकाणी आपल्या संसदेने स्वीकारल्या म्हणून उत्तर काय येणार बी सरदार स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे यानंतरचा प्रश्न क्रमांक एकशे सत्तेचाळीस बघा भारताने मूलभूत कर्तव्यांच्या बाबतीत कोणत्या देशाचे अनुकरण केले म्हणजे विच डिड इंडिया फॉलो और ना फॉलो और बॉरो इन टर्म्स ऑफ बेसिक ड्युटीज बेसिक म्हटल्यापेक्षा फंडामेंटल ड्युटीज करा अमेरिका फ्रान्स सोविट रशिया इंग्लंड म्हणजे इथे लक्षात घ्या कर्तव्य कोणत्या देशापासून आपण स्वीकारली आहे म्हणजे कर्तव्याच्या बाबतीत आपण कोणत्या देशात सनुकरण केलं मित्रांनो अमेरिका फ्रान्स सोविट रशिया की इंग्लंड सोविट रशिया अमेरिका नाही सोव्हिएट रशियामध्ये कर्तव्याचा समावेश केलेला होता ना सोव्हिएट रशियामध्ये हे लक्षात घ्या आणि त्यावेळेस तिथे अधिकार जसे नागरिकांना दिले ना तसे त्यांच्याकडनं कर्तव्याची अपेक्षा केलेली होती आणि म्हणून सोव्हिएट रशियाचं अनुकरण आपल्याकडे उशीरा का होत नाही पण नाईन्टीन सेव्हन्टी सिक्समध्ये मध्ये जी फोर्टी सेकंड अमेंडमेंट झाली त्यानुसार समाविष्ट करण्यात आलं आणि या बाबतीत आपण कोणाचं अनुकरण केलं सोव्हिएट रशिया म्हणून उत्तर काय सी ओके प्रश्न क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस बघा खालीलपैकी कोणता दिवस आहे ना हा नागरिकांची मूलभूत कर्तव्य दिन म्हणून पाळला जातो बारा जानेवारी तीन जानेवारी जाने सव्वीस जानेवारी चौदा जानेवारी तर इथे लक्षात घ्या तीन जानेवारी हा दिवस आपल्याकडे काय पाळला जातो नागरिकांची मूलभूत कर्तव्य दिन कारण या दिवसापासूनच आपली कर्तव्यांची अंमलबजावणी झालेली आहे म्हणजे जरी घटना दुरुस्ती शहात्तरमध्ये मध्ये झाले पण तीन जानेवारी सध्याहत्तर पासून या कर्तव्यांची अंमलबजावणी सुरू झाली म्हणून तो दिवस कर्तव्य दिवस म्हणून पाळला जातो ओके लक्षात आहे तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती म्हणतोय ओके यानंतर बघा प्रश्न क्रमांक एकशे एकोणपन्नास बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने भारतीय राज्यघटनेत किती कर्तव्यांचा समावेश केला होता म्हणजे हाऊ मेनी ड्युटीज वेअर इन्क्लुडेड इन इन्क्लु द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया बाय द फोर्टी सेकंड अमेंडमेंट म्हणजे बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने किती कर्तव्यांचा समावेश केला आठ दहा अकरा बारा म्हणजे एट टेन इलेव्हन ट्वेल्व किती बरोबर आहे दहा किती कर्तव्य समाविष्ट केली होती म्हणजे फोर्टी सेकंड अमेंडमेंटने ओनली टेन ड्युटीज आर इन्क्लुडेड इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन हे लक्षात घ्या ओके म्हणून उत्तर काय आलं दहासाठी बी प्रश्न क्रमांक आजचा शेवटचा या भागातला दहाव्या भागातला शेवटचा प्रश्न एकशे पन्नासावा कोणत्या वर्षी भारतीय राज्यघटनेत अकरा कर्तव्यांचा समावेश करण्यात आला अकराव्या हा म्हणजे बघा आपण पाहतो फोर्टी सेकंड अमेंडमेंटने टेन ड्युटीज आपल्याकडे इन्क्लूड झाल्या आता अकरावं कर्तव्य आज आपल्या भारतीय राज्यघटनेत आहे ते कोणत्या वर्षी समाविष्ट केला आहे ना ते बाकीचे प्रश्न आपण नंतर पाहू पण कोणत्या वर्षी अकरावं कर्तव्य समाविष्ट करण्यात आलं असा हा प्रश्न आहे दोन हजार दोन मध्ये अकरावं कर्तव्य भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केलं ती घटना दुरुस्ती हम्म नंतर सांगणार सी म्हणून उत्तर काय येणार आहे सी मित्रांनो अशा प्रकारे भारतीय राज्यघटनेमध्ये आपण पाहतो की शहाऐंशी दुरुस्ती आहे दोन हजार दोन मध्ये त्यामध्ये आपण पाहिलं की पाल्यांना शिक्षण देणं हे पालकांचं कर्तव्य आहे असा समावेश केला तो दोन हजार दोन मध्ये आणि अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या भागा या भागामध्ये मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्य या संदर्भातले आपण एकूण पंधरा प्रश्नांचा विचार केलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण या भागामध्ये पंधरा प्रश्नांचा विचार केलेला आहे यामध्ये सहा प्रश्न मूलभूत अधिकाराशी निगडित विशेष करून घटनात्मक उपाययोजनेचा जो अधिकार आहे त्याच्याशी संबंधित प्रश्न आपण बघितले आणि त्यानंतर आपण मूलभूत कर्तव्याशी निगडित काही बाबींचा विचार या ठिकाणी केलेला आहे मूलभूत कर्तव्याच्या संदर्भातील जे काही प्रश्न असतील आणि मार्गदर्शक या प्रश्न आपण पुढच्या भागात भागात बघणार आहोत मित्रांनो निश्चितच मूलभूत अधिकार आणि कर्तव्य यासंबंधीची माहिती जाणून घेण्यास व्हिडिओ आपणास निश्चित लाभदायी ठरेल अशी अपेक्षा बाळगते आपणास व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही अद्यापही माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते प्रथमता करून घ्या जेणेकरून जेही मी व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन्स प्रथमता आपणास प्राप्त होण्यास मदत होईल ओके